डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला 133व्या जयंतीदिनी अभिवादनासाठी उसळला जनसागर. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त सकाळी धुळे शहर पोलीस ठाण्याजवळ 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ नेते मंडळींसह भीमप्रेमी जनता मोठ्या संख्येनं अभिवादनासाठी जमली होती. सुरुवातीला बुद्धवंदना घेण्यात आली, त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पुष्पवृष्टी करीत अभिवादन करण्यात आलं. महामानवाला महावंदन करण्यात आलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर जनसागर नतमस्तक झाला. अभिवादनासाठी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाजवळ सकाळपासूनच जनसागर लोटला होता. आंबेडकर प्रेमी अनुयायांसमवेत अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष, नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन, महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, सचिव मनोज वाघ, अभियंता चंद्रकांत ओगले, अनिल साळुंके, आमदार कुणाल पाटील, आमदार फारुख शाह, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, दलित नेते वाल्मिक दामोदर, ज्येष्ठ नेत्या मीना वैसाने, युवा नेते भैया पारेराव, काँग्रेसचे नेते युवराज करंकाळ, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान, लोकजनशक्ती पार्टी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप अप्पा साळवे, शोभाताई चव्हाण, कुंदन खरात, मधुकर चव्हाण, अरविंद निकम, शशिकांत वाघ, संजय जाधव, सुधीर जाधव, चंद्रकांत सत्यसा, प्रशांत बागुल, योगिता बागुल, राजेंद्र इंगळे, सुधाकर बेंद्रे, अशोक सुडके, राहुल निकम, शिवसेनेचे हिलाल माळी, महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले, ज्येष्ठ नेते जोसेफ मलबारी, राजेंद्र जिरेकर, छोटू थोरात, खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, मंगेश जगताप, राजेंद्र चौधरी, रणजित भोसले, संदीप बैसाने, शरद गोसावी, बिपिनचंद रोकडे, राज चव्हाण, हरिश्चंद्र लोंढे, संजय बैसाने, मोहन मोरे, पत्रकार रवींद्र नगराळे, शंकर खरात, मणिबाबा खैरनार, देविदास जगताप, मधुकर निकम, आनंद जावडेकर, भगवान वाघ, सुनील बैसाने, योगेश इशी, शशिकांत वाघ, संजय बैसाने, योगेश जगताप, आबा खंडारे, गुलाब माळी, नागसेन बोरसे, संदीप सूर्यवंशी, कैलास मराठे, विनोद जगताप, भरत मोरे, चंद्रकांत महाजन, संदीप पाटोळे, निंबा मराठे, संजय भांबरे, वंदना भांबरे, कुंदन खरात, संभाजी पगारे, विलास पाटील, बानुबाई शिरसाट, वाल्मिक जाधव, यमुनाबाई जाधव, शोभा बैसाने यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी DSP श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते पत्रकार भवनात झालं प्रतिमा पूजन. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी शहरातील साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीत पत्रकार भवनात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी DSP श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार संघाच्या कामांची माहिती जाणून घेत ग्रंथालयाची पाहणी केली. दुर्मिळ ग्रंथसंपदा सुरक्षितरित्या जपून ठेवल्याबाबत धिवरे यांनी पत्रकार संघाची प्रशंसा केली. याप्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, ओमप्रकाश शर्मा, सुनील पाटील, उपाध्यक्ष अतुल पाटील, सरचिटणीस सचिन बागुल, कोषाध्यक्ष तुषार बापना, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे, दीपक शिंदे, आकाश सोनवणे, स्वीकृत सदस्य पंकज पाटील, कार्यालयीन अधीक्षक सुभाष वाघ, ABP माणसाचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय दीक्षित, ETV भारतचे जिल्हा प्रतिनिधी सुनील बैसाने, स्वतंत्र भारतचे दीपक वाघ, रणजित शिंदे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त युवा नेते नानाभाई साळवेंच्या नेतृत्वात निघाली बाईक रॅली. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंतीनिमित्त धुळे शहरातून बाबासाहेब आंबेडकर युवक जयंती उत्सव समितीतर्फे भव्य दिव्य मोटार बाईक रॅली काढण्यात आली. समितीचे अध्यक्ष युवा नेते पैलवान नानाभाई साळवे यांच्या नेतृत्वात भव्य मोटारसायकल रॅली हजारो संख्येनं
तरुण मंडळी सहभागी झाली होते. बाबासाहेबांच्या जयघोषाच्या घोषणांनी या रॅलीमुळे शहर दणाणून गेलं. पांढरा नदी किनारी येथून रॅलीला सुरुवात झाली. रॅली विविध मार्गांवरून परिक्रमा करीत आग्रा रोड मार्गाने जाऊन मनोहर टॉकीज परिसरातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ या बाईक रॅलीचा समारोप झाला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. युवा दक्ष पत्रकार संघातर्फे जेलरोडवर झाला ख्यातनाम गायिका मंजुषा शिंदे आणि समूहाच्या भीमगीत गायनाचा कार्यक्रम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त धुळे शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. धुळे शहरातील जेल रोडवर दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री ख्यातनाम गायिका मंजुषा शिंदे आणि समूहाच्या भीमगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. युवा दक्ष पत्रकार संघातर्फे संस्थापक अध्यक्ष गौतम पगारे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं संयोजन ख्यातनाम गीतकार कवी लेखक सारंगदादा पवार यांचे चिरंजीव सुप्रसिद्ध युवा भीमगीतकार प्रतिभावंत कवी निलेश पवार यांनी केलं होतं. या कार्यक्रमात सुमारे 2 तास ख्यातनाम गायिका मंजुषा शिंदे यांनी विविध महापुरुषांचे जीवनकार्य आणि विचारधारांचे संदर्भ देत अनेक भीमगीते सादर करून उपस्थितांचं प्रबोधन केलं. त्यांना पॅड आर्टिस्ट जाकीर शेख, बँजो आर्टिस्ट शाकीर शेख, सहगायिका क्रांती उजागरे, सहगायक संदीप मल्हारे, ढोलकवादक सूरज किरवले, आसिफ बेग, तबलावादक फिरोज खान यांची सुरेख साथ संगत लाभली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जनसमुदायाने या प्रबोधन गीतांना भरभरून प्रतिसाद देत वाहवा केली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौतम पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप शिंदे, प्रमोद झालटे, भरत देवरे, प्रदीप शिंदे, बापू बावीसकर यांनी परिश्रम घेतले. सत्कार समारंभाचं सूत्रसंचालन संजय अहिरे यांनी केलं. भीमाच्या विद्वत्तेची सार रमाई होती. भीमाच्या घरट्याचे दार रमाई होती. लढली जी काल अन्यायाविरुद्ध त्या ज्ञानाच्या तलवारीची धार रमाई होती.
मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देवभाने येथे झालं विद्रोही कवी राजीव हाके यांचं व्याख्यान. दिनांक 14 एप्रिल रोजी देवभाने येथे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले व युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंचशील युवा मंच देवभानेच्या वतीनं प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. व्याख्याते म्हणून मौर्य क्रांती महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विद्रोही कवी प्राध्यापक राजीव हाके सर उपस्थित होते. यावेळी वक्ते राजीव हाके यांनी फुलेशाहू आंबेडकर यांच्या जीवन संघर्षातून आम्ही काय प्रेरणा घेणार आहोत असा सवाल करीत समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी बहुजन समाजातील समज असलेल्या लोकांनी महापुरुषांच्या विचारांचे वारसदार या नात्याने आपली जबाबदारी उचलण्याची गरज असल्याचं तसेच आता एकट्याने नाही तर एकीने लढण्याची गरज व्यक्त करीत आपल्या अनोख्या शैलीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडलं. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भातून आलेले प्रकाश इंगळे सर उपस्थित होते. समारोपीय भाषण सरपंच संजय देसले यांनी केलं. कार्यक्रमाला पोलीस पाटील संदीप नागरे यांच्यासोबत गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपिका झालटे भाविका झालटे यांनी केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजय वाघ यांनी केलं तर आभार धनराज झालटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद मोरे सर किशोर झालटे अरुण झालटे हरीश वाघ उमेश झालटे कैलास झालटे रवींद्र झालटे विश्वास देसले गोकुळ झालटे भिकन झालटे मनोज झालटे सागर झालटे सागर मोरे अश्विन झालटे आशिष झालटे भावेश झालटे जोगेंद्र झालटे विजय झालटे अमृत वाघ किरण झालटे किरण थोरात सोमनाथ झालटे काशीनाथ झालटे राजवर्धन झालटे राकेश झालटे राज साळवे विनोद झालटे गौतम झालटे सुभाष झालटे शामराव झालटे इत्यादींनी परिश्रम घेतले. पण आमचे चहाटे मात्र गावाच्या मध्यभागी आमचे शानदार पुतळे उभारतात आणि आमच्या विचारांचं मात्र गाठोडं बांधून वाटोळं करतात. आणि मग ज्यांना सामर्थ्य नाही विचारांना विचारांनी जिंकण्याचं आणि मग ज्यांना सामर्थ्य नाही विचारांना विचारांनी जिंकण्याचं ते द्वेषाने पेटून उठतात. कुणी डांबर फासतो कुणी धम्मचक्र तर कुणी आंबेडकरांचा मार्गदर्शक हातच छाटतो आणि पसार होतो. बिचारे ते मानसिक गुलाम त्यांना माहीत नाही. सूर्य दिसतो तसा मावळत नाही. अरे पुतळे उभारले काय आणि नाही काय बुद्ध फुले आंबेडकर कधी मरत नाही